नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय तो अत्यंत महत्त्वाचा, कारण गेल्याच आठवड्यात बजेट झालेलं आहे आणि एकूणच या संपूर्ण बजेटचा अर्थव्यवस्थेवर नेमका कशा प्रकारे परिणाम झाला आहे या अनुषंगाने याची सगळी चर्चा असणार आहे. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आता आपल्यासोबत आहेत एस आर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर शशांक रावळे. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावळे हे एस आर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सरांच्या मोफत कार्यशाळा चालतात. या कार्यशाळांमध्ये या सगळ्या विषयांवरती सर स्वतः मार्गदर्शन करत असतात. या कार्यशाळांसंदर्भातले नंबर्स आपण आपल्या स्क्रीनवरती देत असतो, त्याच्यावरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर या कार्यशाळांच्या डिटेल्स तुम्हाला येतात आणि त्यानंतर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता. तर प्रेक्षको, आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा विषय बजेटचा एकूणच अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम झाला आहे असा आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतोय तसं की आता बजेट मांडलं गेलेलं आहे आणि त्यांनी जसं म्हटलं असं इंटरिम बजेट होतं हे, आणि सगळ्या दृष्टिकोनातनं जर का विचार केला तर चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा खूप आलेल्या आहेत. तर काय सांगाल, म्हणजे एकूणच या संपूर्ण बजेटचा अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम झाला आहे, पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामधनं किती दिसून येत आहेत? येस, नक्कीच भरपूर छान बजेट यावेळेस आहे. नक्कीच आता इलेक्शन जवळ येत आहे, तर अपेक्षित होतं की बजेट चांगलं आणि गेलंच. आणि जसं की हे इंटरिम बजेट आहे, इंटरिम बजेट म्हणजे काय, आता इलेक्शन जवळ येते, दोन महिन्यावर इलेक्शन आहेत, तर तोपर्यंत जवळपास 1/4 त्यांचं जे कलेक्शन आहे ना, 1/4 ते खर्च त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आता जर सेम सरकार परत आली तर पुढे जाऊन कंटिन्यू होईल, नंतर पुढची जर सरकार आली तर परत जूनमध्ये दुसरं एक बजेट ते लोक सादर करू शकतात. पण सध्या म्हणून ते लोक जास्ती आपल्याला लांबचे जे आहेत त्यांचे प्रोजेक्शन ते सांगू शकले नाहीत. पण थोडक्यामध्ये जर मला सांगायचं म्हटलं की बाबा नेमक्या काय काय चांगल्या गोष्टी आल्या सांगायचं म्हटलं, तर पहिलं म्हणजे लक्षात घ्या, सगळ्या क्लास म्हणजे ज्या हे बजेट सादर केलेलं, तर सगळ्या क्लासचा जवळपास विचार करून हे बजेट सादर केलं वाटलं इलेक्शन दंडावर त्या हिशोबाने, राईट? तर पहिलं म्हणजे इव्हन फार्मर्ससाठी, शेतकऱ्यांसाठी भरपूर काही चांगल्या योजना त्यांनी आखल्या गेल्या, त्या आपण पुढे बोलणारच आहोत, राईट? सो लक्ष प्रेक्षकांनो, जर शेतकऱ्यांकडे जर सरकार लक्ष दिला, शेतकरी हा इकॉनॉमीचा बेस आहे. आज इकॉनॉमी अर्थव्यवस्था किती पण वाढली, पैसा पाणी किती पण वाढला, पण जर शेतीच नाही टिकली, जर शेतकरीच नाही टिकला तर आपण खाणार काय, राईट? तर लक्षात घ्या, शेतकरी आहे तर इव्हन अर्थव्यवस्था सगळं काय आहे. कसं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. लक्षात घ्या, आज जर शेतकरी जर चांगला फायद्यामध्ये असेल, शेतकऱ्याला जर आपण जास्ती प्रोत्साहन दिलं, शेतकऱ्यांना चांगले बेनिफिट्स मिळायला लागले, तर मग कल्टिव्हेशन जास्ती होईल, शेती जास्त होईल. त्यामुळे लक्षात घ्या, कंपन्यांना जे रॉ मटेरियल लागतं ते त्यांना जास्ती मिळेल आणि ते कमी पैशामध्ये त्यांना रॉ मटेरियल मिळेल. कारण प्रोडक्शन जास्ती वाढतं तर त्याचा खर्च देखील कमी होतो. जर कंपन्यांना जर रॉ मटेरियल जर स्वस्त मिळालं तर त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली तर जे ते फायनल जे प्रोडक्ट विकणारे आहेत कंपनी, तर त्यांना पर प्रोडक्ट हे त्यांना बेनिफिट, म्हणजे त्यांचा प्रॉफिट हा जास्ती होतो. प्रॉफिट झाला, जास्ती झाला तर कंपनीचा बिझनेस वाढतो. बिझनेस वाढला तर त्यांचे इव्हन शेअर्स देखील वाढतात. सो त्यामुळे जर तुम्ही जर शेतकऱ्यांना चांगला फायदा असेल तर शेअर बाजारला देखील तो चांगला फायदा होतो. शेअर मार्केट वाढताना दिसतं, कंपन्यांचा फायदा होतो. त्याचबरोबर अख्खी इकॉनॉमी सुधारते. का? जर कंपन्या जर चांगल्या परफॉर्म करत असतील तर कंपन्या चांगल्या परफॉर्म केल्यामुळे भरपूर फायदे होतात. पहिलं म्हणजे जसं मी बोललो, शेअर मार्केटमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केले त्यांना फायदा होतोच. गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस पण मिळतात, सामान्य माणसाला नोकऱ्या देखील मिळतात. त्यामुळे आणि जर प्रत्येक व्यक्तीच्या खिशामध्ये जर पैसे गेले तर आपल्या देशाचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट देखील वाढतो, जे की या सरकारमध्ये आपला GDP देखील चांगला वाढलेला दिसतोय. आणि त्याचबरोबर हेच नाही तर इव्हन प्रोडक्शन वाढल्यामुळे जेवढा आपण गुड्सचा डिमांड करतो तेवढा कंपन्या आपल्याला मॅन्युफॅक्चर करून सप्लाय देखील करू शकतात. त्यामुळे जर डिमांड सप्लाय मॅच होतोय तर त्यामुळे महागाई देखील कंट्रोलमध्ये राहते. सो कंपन्या वाढल्यामुळे सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यांना चांगल्या रीतीने फायदा हा होतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर मोठा सहभाग हा शेतकऱ्यांचा देखील असतो. तर हे एक चांगलं आहे. त्यानंतर इव्हन जो सामान्य माणूस आहे, जो टॅक्स पेअर आहे, त्याच्यासाठी भरपूर मोठा रिलीफ आहे. ओके, तो कसा काय आहे तर ते आपण पुढे बघणारच आहोत. पण त्यांना जो चांगला रिलीफ दिल्यामुळे काय होतं की आपल्या त्याचा टॅक्सेस वाचतात, आपण ते पैसे उचलून चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतो, राईट? जर आपण गुंतवणुका वाढवल्या तर नक्कीच इकॉनॉमीची तर ग्रोथ होणारच, प्लस आपल्या पर्सनल लेवलला आपले आणखीन पैसे हे वाढू शकतात, तर तो देखील एक चांगला बेनिफिट झालेला आहे. आणि सांगायला आवडेल प्रशांतो की हे जे बजेट आहे ह्याबद्दल आम्ही ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं होतं की शेअर बाजार वर जाणार आहे. म्हणजे बजेट यायच्या आधीच आम्ही आमच्या लोकांना सांगितलेलं की शेअर मार्केट नक्कीच पॉझिटिव्ह रिॲक्ट करणार. तुम्ही पाहिलं असेल आता मार्केट चांगलं आहे, त्यांनी पॉझिटिव्ह रिॲक्ट हे करत आहे. सो अशा प्रकारे, पण लक्षात घ्या प्रश्न, भले मार्केट चांगलं पॉझिटिव्ह रिॲक्ट करते काही प्रॉब्लेम नाही आहे, पण
हे जे तुम्हाला जे टॅक्सेस जे तुमचे वाचतात, आज अनेक लोक करतात की आपले टॅक्सेस वाचल्याशिवाय आपले इन्व्हेस्टमेंट करतात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नुसते टॅक्सेस वाचवायला आपल्या गुंतवणुका करू नका, तर मला चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे याकडे आपला लक्ष असला पाहिजे. नाही तर काय होतं की आपण पिनर्स ऑफ टॅक्सेस वाचवायला आपण अशा ठिकाणी गुंतवणूक करून बसतो की त्यातनं आपल्याला भले टॅक्सेस वाचतील पण रिटर्न्स काय मिळत नाही. त्यावरती माझं म्हणणं असं आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, चांगले पैसे कमवा आणि चांगले भरा ना टॅक्सेस, काय प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे भले टॅक्सेस वाचत असेल पण पहिला आपला कल जो आहे हा आपले चांगले रिटर्न्स कडे असला पाहिजे, त्यानंतर मग टॅक्स सेव्हिंग कडे हा असला पाहिजे, जो की आपल्या सरकारने केलेला आहे. आणि लक्षात घ्या, इव्हन आता आणखीने चांगली सांगायची गोष्ट म्हणजे मी आज माझ्या लोकांना ऑलरेडी सांगितलं मॅडम की रेपो रेट आरबीआयने कमी केलेला आहे, जो की ऑलरेडी एक्सपेक्टेड होता 25 बेसिस पॉईंट. रेपो रेट म्हणजे काय तर लेंडिंग रेट, म्हणजे तुम्हाला आता होम लोन किंवा बाकी लोन्स हे देखील थोडे स्वस्त होऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, जर जशी अशी इकॉनॉमी जसं जसं शेअर बाजार वाढत जातं तसं इकॉनॉमी ग्रोथ जाते, तसं जे बँकांचे व्याजदर हे कमी कमी होत जातात. एक जमाना होता मॅडम ज्यावेळी बँका 13-14-15% व्याजदर द्यायच्या, आज ते अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे आणि तुम्ही पुढे जाऊन बघालच की आणखीन व्याजदर पडणार आहे. तर त्यामुळे ज्या लोकांना एफडी वगैरे करायची सवय असेल किंवा बँकांचे व्याजदरावर आपलं घर चालू सवय असेल, तर लोकांना आपण ही सवय सोडली पाहिजे. कारण लक्षात घ्या, जशी इकॉनॉमी ग्रो होईल तसं तसं बँकांचे व्याजदर हे कमी कमी होत जातील. आज सरकारचा प्लॅन आहे की आज आपली जवळपास $2 trillion इकॉनॉमी आहे, ती पुढच्या 5 वर्षामध्ये 5 trillion आणि पुढच्या 10 वर्षात $10 trillion इकॉनॉमी करायची. जर एवढी जर इकॉनॉमी ग्रो झाली नक्की शेअर बाजार तर वाढेलच, चांगला फायदा होईलच, पण त्याचबरोबर बँकांचे व्याजदर हे कमी कमी होत जाणार. आज जर तुम्ही US सारखेचा देश पाहिले तर US जवळपास 1/2% वर तुम्हाला कोणी व्याजदर देत नाही. तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तुम्हाला अर्धा म्हणजे 500,000 रुपये तुम्हाला कोणते व्याजदर देईल, आपण ठेवू का 500,000 रुपये कमायला पैसे नाही, राईट. हेच नाही तर तुम्ही जपानमध्ये जाल तर तिकडे निगेटिव्ह इंटरेस्ट आहे, म्हणजे तुम्ही जर तिकडे बँकेमध्ये पैसे ठेवाल तुम्हाला कोणी पैसे देत नाही, म्हणजे व्याज देत नाही, उलट तुम्हाला बोलतात की आम्ही तुमचे पैसे सांभाळतो आम्हाला तुम्ही पैसे द्या. का असं आहे? कारण त्या ठिकाणी भरपूर जास्त लोक शेअर मार्केट इन्व्हेस्ट करतात. जर आज तुम्ही US पाहिलं तर मोर दॅन 50-60% ऑफ द पॉप्युलेशन जी आहे ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते आणि म्हणूनच ती भरपूर स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी आहे. तिथे तुम्हाला सहसा कोणी गरीब सापडणार नाही, सहसा कोणी अनएम्प्लॉईड सापडणार नाही आणि म्हणूनच ती जी इकॉनॉमी आहे ही जवळपास $20 trillion इकॉनॉमी झालेली आहे, भले त्यांची लोकसंख्या कमी असली तरी. आणि आपली एवढी जास्त लोकसंख्या असून देखील आपली फक्त $2 trillion इकॉनॉमी आहे. जर आपल्या लोकांनी पण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर पहिलं म्हणजे आपली इकॉनॉमी ग्रोथ होईलच, त्याचबरोबर आपल्याला इव्हन मॅडम फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण गरज लागणार नाही, आपले स्वतःची लोक मार्केटला पुढे घेऊन जातील आणि नक्कीच आपली इकॉनॉमी भरपूर चांगली ग्रो होऊ शकते. तर आपण नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नक्कीच फायदेशीर ह्या बजेटमधून ठरतात. नक्कीच, म्हणजे बऱ्याचशा वर्षी जसं तुम्ही म्हणताय तसं की पॉझिटिव्ह गोष्टी खूप निघून आलेल्या आहेत या बजेटमधनं आणि आपण अपेक्षा करू शकतो की जर पुढे जाऊन हे सरकार आलं तर आणखीनही काही चांगल्या गोष्टी घडू शकतील भविष्यामध्ये, जसं त्यांचा प्लॅन आहे मोदी सरकारचा. पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी तुम्ही 2-3 मुद्दे जे मांडलेत त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी हा ऑब्व्हियसली आपला बेस आहे, तर मग या बजेटमधनं शेतकऱ्यांसाठी काय काय चांगल्या गोष्टी नेमक्या निघून? अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी देखील चांगल्या केलेल्या आहेत. त्यातनं पहिलं जे आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ही एक चांगली योजना आहे जी त्यांनी आखलेली आहे. जे सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी 6,000 रुपये वर्षाला त्यांनी शेतकऱ्यांना द्यायचं प्रॉमिस केलेलं, त्यातनं 2,000-2,000 त्यांना मिळणार आहे, त्यातनं आता ऑलरेडी 2,000 रुपये डायरेक्टली त्यांच्या अकाउंटला हे ट्रान्सफर केले जाणार आहे, विच इज अ गुड थिंग. आता ती अमाऊंट छोटी आहे, म्हणजे जवळपास 16-17 रुपये पर डे आहे, म्हणजे की एवढं काही फायदेशीर नाही आहे, पण कुठेतरी एक सपोर्ट म्हणून की बाबा आता त्यांना डायरेक्ट त्यांचं घर चालणार नाही द्या, पण तर त्यांची काही थोडेफार खर्च असेल त्यातनं निघून जातील. पण त्यामध्ये पण त्यांनी एक क्लॉज टाकला की 2 हेक्टरपेक्षा त्यांची कमी आहे लँड आहे त्यांच्यासाठी ते त्यांनी फक्त केले आणि भारतातले 90% शेतकरी जे आहेत त्यांची 2 हेक्टरपेक्षा कमी लँड आहे, तर त्यांना ते फायदेशीर असेल. म्हणजे येस, मिडियम किंवा स्मॉल ज्यांचे हे आहेत लँड आहेत त्यांना ते फायदेशीर आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. पण एक थोडंफार रिलीफ आहे, आता त्यांनी सध्या चालू केलं आहे, पुढे जाऊन आपण एक्सपेक्ट करू की पुढच्या बजेटमध्ये आणखीन ते लोक थोडं वाढवतील, आणखीन थोडं लोकांना सपोर्ट करायचा आपण थोडंफार एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर इव्हन त्यांनी राष्ट्रीय कामधेनू आयोग त्यांनी चालू केलं, ज्यामध्ये इव्हन जे काऊज आहेत त्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि त्यांची जे फार्मिंग करतात त्यांच्यासाठी पण एक चांगली त्यांनी योजना काढली, ज्याने का ते पण त्या लोकांना फायदेशीर हे असेल. त्याच्यानंतर इव्हन सेपरेट डिपार्टमेंट ह्याच्यासाठी फिशरीसाठी सेपरेट डिपार्टमेंट त्यांनी चालू केलं, ते पण एक चांगली गोष्ट आहे. जर जसं मी बोलतो शेतकऱ्यांना जर फायदा करून दिला तर नक्कीच इकॉनॉमी पण भरपूर चांगली ग्रो होऊ शकते. ओके, इव्हन आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे मॅडम किसान क्रेडिट कार्ड जी योजना होती ती पूर्वी फक्त नॉर्मल शेतकऱ्यांसाठी होती, पण आता जे अॅनिमल हजबंडरी किंवा फिशरी करणाऱ्या
त्यांना देखील ती योजना त्यांना त्याचा पण लाभ घेता येईल, त्यांच्यासाठी पण फायदेशीर. त्यामुळे जे 2% जे इंटरेस्ट सबवेन्शन आहे त्याचा देखील त्यांना तो फायदा होऊ शकतो. अशा या गोष्टी मला वाटतं शेतकऱ्यांसाठी देखील गेल्या तर हे बऱ्यापैकी चांगलं बजेटमध्ये आहे. नक्कीच, म्हणजे आपण जसं बघतो जसं की समाजातले विविध घटक आहेत त्यांचा खूप मोठा परिणाम असतो एकूणच अर्थव्यवस्थेवरती, मग ते शेतकरी असतील कारण आपण पुढे जाऊन टॅक्स पेअर बद्दलही बोलणार आहोत, तर त्या अनुषंगाने सगळ्यांना कुठे ना कुठेतरी दिलासा दिलेला आहे बजेटने असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सर, जसं तुम्ही म्हणताय तसं इतर जे भाग आहेत किंवा इतर लोकांना काय काय फायदा झाला आहे बोललो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पोर्शन आहे समाजातला तो म्हणजे टॅक्स पेअर्स. आणि मला वाटतं याच्यामध्ये काही काळामध्ये टॅक्स पेअर्सची संख्या वाढली आहे ती सगळ्या दृष्टीने चांगलीच असू शकते ही गोष्ट. तर काय सांगाल, मग एकूण असे सगळे टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी किती चांगल्या गोष्टी घडल्या त्या बजेटमध्ये? येस, चांगल्या गोष्टी सांगण्याची टॅक्स पेअरची नेमकी संख्या किती वाढली थोडं आपल्या लोकांना आकडा हा कळू दे. लक्षात घ्या 2013-14 मध्ये जो आकडा होता 6.38 लाख करोडचा आकडा होता म्हणजे टॅक्सेस कलेक्शनचा. येस, आणि तो आता तो 12 लाख करोड हे टॅक्सेस कलेक्ट झालेले आहेत आणि रिटर्न फायलिंग जे आहे ते जवळपास 80% वाढलेले आहेत. पहिले 3.79 करोड होते आणि आता ते 6.85 करोड हे टॅक्स पेअर झाले. टॅक्स पेअर बोलण्यामध्ये टॅक्स जे फायलिंग करते. आता टॅक्सेस पे करणं इम्पॉर्टंट, जर तुम्ही स्लॅबमध्ये येत असाल तर तुम्ही पे कराल, पण ऍटलीस्ट फायलिंग करा. आपण जेन्युअली आपण इन्कम आपलं शो करतो, आपण ऍटलीस्ट फायलिंग करतो. फायलिंग करण्याची संख्या ही 80% वाढलेली आहे, जी की एक भरपूर चांगली साईन आहे. पूर्वी होतं असं की भरपूर कमी पब्लिक हे टॅक्सेस भरायची, त्यामुळे सरकारवर पण भरपूर जास्त लोड यायचा. आणि आता कसं आहे, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्यामुळे आपल्या देशाला पण फायदेशीर असेल आणि सगळ्यांवर लोड हा येणार नाही. त्यानंतर इव्हन आणखीनही चांगली हे लोक प्रोसेस करतात ती म्हणजे 24 तासाच्या आत तुमचं म्हणजे आहे टॅक्स फायलिंग आणि इव्हन तुमचं टॅक्स रिफंड आहे ते देणं. पहिले महिन्या महिन्या लागायचा, त्याच्यावरती पण त्याचा प्रयत्न झाला, जे की आणखीनही चांगली गोष्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टॅक्स स्लॅब वाढवलेला आहे, जो तुमचा पहिला 2.5 लाखापर्यंत होता तो आता 5 लाखापर्यंत गेला, जो की भरपूर मोठं एक चांगलं एक म्हणजे रिलीफ आहे एका मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास व्यक्तीला, की 5 लाखांना तुम्हाला टॅक्सेस पे करावं लागणार नाही. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे प्रॉपर केले तर आणखी 1.5-2 लाखाचा आणखी तुम्हाला फायदा हा त्यातनं मिळू शकतो. ओके, ते तुम्ही तुमच्या सीएशी नक्कीच बोलू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट्स नक्कीच आम्ही पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी हेल्प करतो की बाबा हे आणखी तुम्हाला टॅक्स वाचवायचं असेल तर कसे कसे कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट्स केले पाहिजे याबद्दल आम्ही देखील तुम्हाला त्यातनं मदतही करतो. त्यानंतर इव्हन आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी आणखीन एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे तुमचं ज्यावेळी म्हणजे तुमचं जे टॅक्स जे तुमचं इन्कम टॅक्सचं जे तुमचं स्कॅनिंग होतं तर त्यांनी एक अॅनॉनिमस व्यक्तीला ते लोक स्कॅनिंगसाठी ठेवणार, म्हणजे कोणालाही माहिती नसणार नेमकं तुमचं कोण तुमचं हे कोण ट्रॅक करतंय. येस, त्यामुळे फायदे असे होतील की तुम्हाला उगीच जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला कोणाचाही प्रेशर येणार नाही किंवा अनेक लोक कंप्लेंट करायचे की आम्हाला त्रास दिला जातो त्यामुळे ह्या गोष्टी होणार नाही. कारण ते म्हणा ना ते एकदम पारदर्शक असेल की कोणालाही कळणार नको कोणाचं, जर खरोखर तुम्ही जर डिफॉल्टर असाल तर ते ऍक्शन घेतली जाईल, तर ती एक चांगली गोष्ट आहे. इव्हन आणखीन एक गोष्ट म्हणजे जीएसटी बद्दल आहे. जीएसटी मध्ये पण त्यांनी थोडंफार आपल्याला रिलीफ दिलाय, भली हे बजेटच्या आधी झालेलं आहे, हे ऑलरेडी यांनी बजेटच्या आधी डिक्लेअर केलेलं होतं, पण ते त्यांनी परत बजेटमध्ये सांगितलं का, कारण शेवटी आता इलेक्शन्स येतात तर लोकांच्या परत ते लक्षात आलं पाहिजे म्हणून त्यांनी बजेटमध्ये पण सांगितलं. ते म्हणजे पूर्वी होतं असं की आपल्याला 20 लॅक्सपेक्षा जास्त टर्नओव्हर असेल तर आपल्याला जीएसटी नंबर घेणं आणि जीएसटी फायलिंग करणं हे इम्पॉर्टंट होतं, पण आता ते वाढून ते 40 लॅक्सपर्यंत केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की ती म्हणजे तुमचं जर 5 कोटीपेक्षा जर कमीचा टर्नओव्हर असेल तुमचा बिझनेसचा तर तुम्हाला पहिलं कसं होतं, आपल्याला दर महिन्याला जीएसटी फायलिंग करावं लागायची, जो की एक भरपूर मोठा त्रास होता की जेवढं पैसे कमवणं तेवढं डिफिकल्ट नाही, त्याहून जास्त ते जीएसटी फायलिंग करणं डिफिकल्ट होतं. ते आता त्यांनी क्वार्टरली केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वर्षातनं 4 वेळा फक्त जीएसटी फायलिंग करावं लागेल, जे की पहिलं वर्षातनं 12 वेळा आपल्याला करावं लागायचं. सो अनेक लोकांची कंप्लेंट होती की आम्हाला दर महिना करावं लागतो म्हणून वेगळा माणूस ठेवावा लागतो, कन्फ्युजन होतं, भरपूर प्रॉब्लेम होता, तर तो देखील आपल्याला तो एक चांगला बेनिफिट त्यांनी केला. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर ते म्हणजे जीएसटी भरपूर ह्याच्यात त्यांनी जीएसटी कमी देखील केलेला आहे, तर हे ओव्हरऑल त्यांनी फायदे दिलेले आहेत. इव्हन आणखीन सांगायचं म्हणजे की इव्हन नोटबंदीच्या वेळी नोटबंदीचे अनेक फायदे नुकसान पण झाले, पण त्यातनं 1,30,000 कोटीचा त्यांनी जो आहे ब्लॅक मनी आहे त्याचे म्हणजे टॅक्सेस आहेत ते त्यांनी एक्स्ट्रा त्यातनं कव्हर केले. आणि इव्हन जवळपास नाही म्हटलं तरी 50,000 कोटींचे जे प्रॉपर्टीज आहेत जे मे बी इलिगल प्रॉपर्टी होते पण त्यांनी जप्त केले, त्या तो पण एक गव्हर्नमेंटला चांगला फायदा आला. आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे की जवळपास 3,38,000 कंपनीज आहेत, फेक कंपनीज होत्या रजिस्ट्रेशन, त्यांची कॅन्सल केलेली, सो त्यामुळे तो देखील एक चांगला देशाला रिलीफ आहे. तर अशा या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर हे बजेट भरपूर चांगल्या दृष्टीकोनातून देशासाठी पण फायदेशीर आहे. आणि माझी इच्छा आहे नुसतं इलेक्शन म्हणूनच नाही तर पुढे जाऊन जर असेच बजेट आपल्याला मिळत राहिले तर नक्कीच भरपूर चांगलं देशाचं भले होईल आणि सरकार देखील सत्तेमध्ये टिकून राहील असं मला वाटतं. मला वाटतं म्हणजे पारदर्शकता जी आहे ट्रान्सपरन्सी ती कुठेतरी चांगल्या प्रकारे इथे बजेटमध्ये मेंटेन करण्यात त्यांना यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. सर, पुढे जाऊन जसं आपण टॅक्स पेअर्स बद्दल बोललो, शेतकऱ्यांबद्दल बोललो,
जे कामगार आहेत जे रोजंदारीवर काम करतात त्यांचं त्यांचं असं आपण म्हटलं जातं की त्यांच्या हातावर त्यांचं पोट आहे तोही खूप मोठा वर्ग आहे आपल्याकडे तर त्यांना सुद्धा या बजेटमधनं काही दिलासा मिळाला आहे नक्कीच भरपूर चांगला दिलासा मिळाला आहे लक्षात घ्या आता लेबर क्लासला पण मेंटेन करणं आज जर लेबर क्लास मेंटेन झाला तर नक्कीच कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी बी वाढते प्रोडक्टिव्हिटी वाढली तर इकॉनॉमी वाढली तर ट्रेडर इन्व्हेस्टर सगळ्यांचा फायदा होणार आणि अख्ख्या देशाचा फायदा होणार तर त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीम जे आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी बदल केलेला आहे पूर्वी सरकार जे आहे ते आपल्या खिशातनं 10% आणि सरकारकडनं 10% कॉन्ट्रीब्युशन होतं आता ते वाढून ते 14% त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे 4% एक्स्ट्रा केलेला आहे सो तो एक चांगला फायदा झाला तो आणखी बेनिफिट आहे त्यानंतर इव्हन एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड जो आहे जो की त्याच्यामध्ये पण चांगली ग्रोथ दिसते सो म्हणजे जवळपास 2 कोटी लोकांनी जास्ती त्याच्यामध्ये एनरोलमेंट केलंय सो त्यामुळे काय म्हणजे ईपीएफ मध्ये लोक एनरोल होतात ह्याचा अर्थ इनफॉर्मल म्हणून फॉर्मल सेक्टर्स मध्ये लोक यायला लागले तर तो एक देखील एक चांगला पॉइंट आहे इव्हन आणखीन चांगली गोष्ट म्हणजे पूर्वी एखाद्या लेबरची जर डेथ झाली तर त्याला फक्त त्यांच्या फॅमिली फक्त 2.5 लाख रुपये मिळायचे जर की आता ते 6 लाखापर्यंत केलेलं आहे ती पण एक चांगली ग्रोथ आहे इव्हन ग्रॅज्युएटी म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काही वर्ष काम केलं 10-15-20 वर्ष काम केलं की तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते जी पूर्वी 10 लाखाची होती ती आता 20 लाख केलेली आहे तो पण एक चांगला मुद्दा आहे आणि आणखीन एक म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मॅडम ती म्हणजे प्रधानमंत्री योगी मानधन योजना हा एक त्यांनी काढलाय प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना हा त्यांनी काढलेला आहे जो की त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो तो एवढा काय माझ्या हिशोबाने तो फायदेशीर नाही काय तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जर वय 18 पर्यंत असेल 18 खाली असेल तर तुम्हाला दर महिन्याला जवळपास 55 रुपये किंवा जर तुमचं वय 30 वर असेल 18 ते 30 मध्ये असेल तर 55 रुपये 30 वर जर वय असेल तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला जवळपास 100 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत आणि जर तुमचं इन्कम जे आहे ते जवळपास 15,000 आसपास ज्यांचं असेल सो ॲट द एज ऑफ 60 तुम्हाला जवळपास 3,000 रुपये पर मंथ तुम्हाला पेन्शन चालू होईल ऐकायला छान वाटतं की मला पेन्शन मिळेल पण लक्षात पेक्षा ही योजना असो किंवा इव्हन अटल पेन्शन योजना पण तशाच प्रकारची होती ओके आता ह्या दोघांमध्ये फरक काय एवढा आपल्याला जाणू येत नाही पण त्यांनी हे स्पेशली वेगळी योजना आणली आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं सो लक्षात घ्या ऍट द एज ऑफ 60 महागाई एवढी वाढलेली असेल की ते 3,000 व्हॅल्यू 300 रुपये देखील नसणार सो त्यामुळे ह्या योजनेमध्ये माझ्या हिशोबाने लोकांनी विचार केला पाहिजे महागाई आता महागाई नेमकी कशी काय वाढते आम्ही आमच्या मोफत कारशाळा सगळ्या लोकांना एक्सप्लेन करतो सो ओव्हरऑल बघायला गेलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा काही एक बेनिफिट होणार तर ह्यामध्ये कोणी माझ्या हिशोबाने एनरोल करू नये बाकीचं बघायला गेलं तर सरकारच्या योजना आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत असं मला नक्कीच आणि जसं आपण म्हणतो असं की बजेटच्या ज्या चांगल्या गोष्टी दिसून येतात त्या आहेतच काही लूपहोल्स प्रत्येक गोष्टींमध्ये असतातच तर थोड्याफार आहेत त्याही आपण प्रेक्षकांना सांगितलं त्याची ते नोंद नक्की घेतील सगळ्या विषयीचं आपण जे डिटेल नॉलेज आहे ते आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये तर काय सांगाल या कार्यशाळा नेमक्या कशा प्रकारे चालतात त्यात काय शिकवलं जातं आणि सध्या महाराष्ट्रात कुठे चालू आहेत येस आमचे जे मोफत कार्यशाळा आहेत यामध्ये आम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट आम्ही ह्याचं तुम्हाला ज्ञान देतो पहिलं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय आपण समजून घेऊ शेअर बाजार ट्रेडिंग म्हणजे रोजची जी मार्केट उलाढाल होते रोजची जी मुवमेंट होते त्यातनं रोजच्या रोज पैसे कमवणं ह्याला बोललं जातं शेअर मार्केट ट्रेडिंग ज्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतो एक व्यावसायिक असो एक नोकरीवर व्यक्ती असो एक गृहिणी असो किंवा एक कॉलेज स्टुडंट असो कोणी येऊन त्यामध्ये कामही करू शकतो लक्षात घ्या तुम्ही ट्रेडिंगमध्ये तुम्ही 1,00,000 रुपये लावले तर दुसऱ्याला तुम्ही 3,000-4,000 रुपये किंवा तुम्ही 10-20,000 रुपये जे लावले ते दुसऱ्याला 700-800 रुपये त्यातनं तुम्ही सहजरित्या कमवू शकता तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करून मोबाईलवर कम्प्युटरवर कुठेही बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता एक 10 मिनिटं तुम्ही मोबाईलवर मार्केट बघायला दिली तरी देखील तुम्ही ट्रेडिंग करून चांगला पैसा त्यातनं कमवू शकता तुमचा नोकरी व्यवसाय सांभाळून तुम्ही हे काम करू शकता ज्यामुळे तुम्हाला शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही एकदम कमी शिक्षित जरी असेल तरी कोणी येऊन ते काम हे करू शकता आम्ही शून्यपासून आम्ही तुम्हाला ह्याचं या गोष्टीचं ज्ञान देतो तुम्हाला हे फुल टाईम किंवा पार्ट टाईम इन्कमसाठी भरपूर चांगलं फायदेशीर असेल जे आमचं मेन एक्सपर्टाईज आहे त्याचबरोबर आम्ही इव्हन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे आम्ही गुंतवणुकीचं एक ज्ञान देतो आज आपण बजेटबद्दल बोललो भरपूर चांगलं बजेट आहे ह्या बजेटमुळे आपले भरपूर चांगले पैसे वाचतील देखील पण ते वाचलेले पैसे आपण जर योग्यरित्या गुंतवले नाही तर या बजेटचा काही फायदा होणार नाही आपण आपल्या आयुष्यात चांगली आर्थिक प्रगती करू शकत नाही सो त्यामुळे ह्याचा चांगला जर फायदा करून घ्यायचा असेल संधीला साधायचा असेल तर नक्कीच आपण चांगल्या गुंतवणूक केल्या पाहिजे मग त्या कशा कुठे करायचा ह्याचा देखील आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान देतो लक्षात घ्या ह्या रिलेटेड आमच्या मोफत कार्यशाळा देखील चालतात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड मुंबईमध्ये आमच्या मोफत कार्यशाळा चालतात हे दादर आणि ठाणे या ठिकाणी मोफत कार्यशाळा चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात लक्षात घ्या या 5 ठिकाणी आम्ही मोफत कार्यशाळा घेतो दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर कारण त्या सगळ्या कार्यशाळा आम्ही स्वतः येऊन घेतो त्यामुळे आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी त्या कार्यशाळेवर अटेंड करा नक्कीच तुम्हाला कार्यशाळा भरपूर फायदेशीर असेल भरपूर चांगलं ज्ञान त्यातनं मिळेल असं ज्ञान जे तुम्हाला आयुष्यभर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला फायदेशीर असेल नक्कीच तुम्ही भरपूर चांगली आर्थिक प्रगती त्यातनं करा रोजच्या रोज तुम्ही चांगले पैसे त्यातनं कमवू शकता या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे तुम्हाला रेशिओने काही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली कार्यशाळा अटेंड करू शकता फक्त छोटासा मिस कॉल द्या आमच्या स्क्रीनच्या नंबर्सवर तुम्हाला सर्व कार्यशाळा SMS थ्रू येऊन जाईल जी पाहिजे तुम्ही अटेंड करू शकता नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला फायदा त्यातनं मिळेल
नक्कीच मोफत कार्यशाळांविषयी सरांनी सांगितलंच आहे. सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं आहे की आज एकूणच जसं आपण बोललो की बजेटचा एक चांगला प्रभाव पडताना दिसेल आणि फ्युचरमध्ये हे बजेट आणखीन चांगल्या प्रकारे ग्रो सुद्धा होईल आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपला एकूण कल बघितला तर हे अर्थव्यवस्थेसाठी पोषक बजेट असं म्हणायला हरकत नाही. तर मग काय सांगाल, एकूणच या बजेटची संधी साधायची असेल जसं तुम्ही आता म्हणालात तसं, तर आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली त्या अनुषंगाने काय गुरुकिल्ली ही जसे लक्षात घ्या. आज आपण सगळ्या आज जी गव्हर्नमेंट योजना सांगितल्या त्याचा आपल्याला फायदा उचलून घ्यायचाच आहे, पण योजनेतून आपले जे वाचलेले पैसे आहेत ते आपल्याला चांगल्या तरी चालना दिली पाहिजे. आणि आता ह्या वर्षाचा चांगला बजेट आलेला आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं, तर आपण जास्तीत जास्त आपला कसा फायदा करून घ्यायचा या बजेटमधनं, चांगला गुंतवणूक करून आणि चांगले पैसे कमवून, तर ह्याच्याकडे आपला जास्ती कल असला पाहिजे. जसंही आपल्याला माहिती आहे की या बजेटमुळे मार्केट पण चांगला वाढणार आहे, त्यातनं मग तुम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटमधून चांगला पैसा नक्कीच तुम्ही त्यातनं कमवू शकता. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षक फॉलो करतील, ज्या करायच्या नाही आहेत त्याही आपण सांगितल्या आहेत. तर या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन इथे आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज18 लोकमत.